आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन, घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी जर या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं असतं तर सत्ता गेली नसती असं सांगत सगळ्या गोष्टी माझ्या मूडवर आहेत। माझा मूड बदलला की त्या नगरपंचायत कार्यालयामधील फोटोही बदलतील असा बोचरा टोला आमदार नितेश राणेंनी विरोधकांना लगावला आहे। निमित्त होतं कबड्डी स्पर्धेचं, पाहूयात। देवगडमध्ये जामसंडेमध्ये वर्षानुवर्ष अशा पद्धतीच्या भव्य अशा कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि आज जी ही कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे ती मला वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये मॅटवर होणारी पहिली तशी स्पर्धा आहे। याच्या अगोदर एक स्पर्धेला गेलो होतो, ते आमचे कैलासवासी सुदन बांदवडेकरजी, त्यांनी फोंडा या विभागामध्ये मॅटवर स्पर्धा घेतलेली पण ती इंडोर होती आणि ती लहान प्रमाणावर होती। मी या निमित्ताने आमच्या सुभाष धुरींचं आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन की अतिशय उत्तम आयोजन करून एक चांगल्या वातावरणामध्ये ती ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे, म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्या। अशा पद्धतीच्या स्पर्धेच्या निमित्ताने विविध खेळाडूंना असतील, विविध संघांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं। आज आपण टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आहे, युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून फक्त निवडकच प्रेक्षक बघण्याऐवजी लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने या स्पर्धा जनतेपर्यंत लोकांपर्यंत जातात आणि या खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ त्या निमित्ताने आणि ओळख त्या निमित्ताने तयार होत। सुभाषजीने जेव्हा अशा पद्धतीच्या स्पर्धेचा उल्लेख केला मी त्याला सांगितलं तुम्ही जरूर घ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये घ्या आणि फक्त एक वर्ष सुरू करू नका, ह्या वर्षापासून अशा पद्धतीची स्पर्धा दरवर्षी सुभाषजींच्या नेतृत्वाखाली आपण घेणार आहोत। हे या निमित्ताने मी आपल्या इथे जाहीर करतो। शेवटी क्रीडा आणि खेळाच्या माध्यमातून एक वेगळी तरुणांची फळी या निमित्ताने तयार होते। क्रिकेट असो, कबड्डी असो, विविध खेळातून चांगले तरुण समोर येतात, त्यांच्यातलं टॅलेंट पुढे येतं आणि त्या निमित्ताने त्याला स्वतःला मोठं करण्याची एक चांगली संधी या निमित्ताने मिळते। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून ठरवलंय ते फक्त कबड्डी पर्यंत थांबायचं नाहीये, पण या पुढे एक या विधानसभेच्या निगडीत असलेली बॉक्स क्रिकेटची लीग ही पण आम्ही ह्या येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आयोजित करणार आहोत, जेणेकरून गावागावामध्ये असलेले क्रिकेटचे संघ एकत्र करून एक चांगल्या दर्जाची बॉक्स क्रिकेट लीग आपण आपल्या मतदारसंघामध्ये घेऊ शकतो। या निमित्ताचं नियोजन आम्ही लोकांनी सुरू केलेलं आहे। खरं म्हटलं तरी गमतीची बात आहे, दो गोष्ट आहे की समोर खेळाडू खेळत आहेत आणि व्यासपीठावर बसलेले सगळे राजकारणी लोक, सगळ्या लोकांना खेळ बघण्याची संधी आहे। कबड्डीचा खेळ असो, क्रिकेटचा खेळ असो, त्याचं खूप काही शिकायला आपल्या लोकांना भेट। सुभाषजींना सांगीन एक छोटीशी खंत आहे, ही स्पर्धा थोडा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर घेतली असती तर निकाल थोडा वेगळा लागला। बघणारे सगळे राजकीय लोक आहोत आणि समोर कबड्डीचा खेळ आहे। आता इथे पंच आहेत त्यांना माहिती आहे कबड्डीचा खेळ तसं खूप शिकण्यासारखी बाब असते। एक टीम ह्या बाजूला, दुसरी टीम त्या बाजूला, एक टीमनी दुसऱ्या टीमच्या खेळाडूचे पाय खेचायचे असतात, आपसात काय पाय खेचायचे नसतात, बरोबर आहे।
थोड्या निवडणुकीच्या अगोदर घेतले असते तर एक दोन माझे नगरसेवक वाढले असते, कदाचित सत्ता आली असो, सत्ता दुसऱ्यांची असली तरी देवगड जामसंडेच्या लोकांनी जे काय सांगितलं ते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलंय। म्हणून कितीही कोण नगरसेवक तेव्हा हाताला लागत होते पण मी मनाची तयारी केली होती की काही झालं तरी पण ह्यावेळी आता सत्ता बसवायची नाही, थोडा जाऊन दे विरोधात बसून दे, कारण का शेवटी मी सत्ता कधी आपल्यासाठी बसवायला जातो आणि सत्ता बसवल्यानंतर दुसऱ्यांचेच राज्य व्हायला लागतात हे जेव्हा कळायला लागलं म्हणून थोडा जरा आज आकडता घेतला आणि बोललो की बसून दे, ज्यांची सत्ता आहे त्यांना 2-5-6 महिने मजा करून दे। माझा मूड आला तेव्हा लगेच माझा मूड थोडा बदलला तर लगेच तिथे उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो निघतील आणि राणे साहेबांचा बरोबर तिथे फोटो लागतील, सगळ्या गोष्टी माझ्या मूडवर आहे। मग ते कधी करायचं कसं करायचं आपल्यावर आहे, फक्त जो जनतेने त्या निमित्ताने संदेश दिला की आम्ही सगळ्या जणांनी योग्य वागलं पाहिजे, जनतेची सेवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम समजलं पाहिजे, स्वतःची सेवापेक्षा जनतेची सेवा करणं हे नजरेसमोर ठेवून अगर आपण लोकांनी काम केलं तर वर्षानुवर्ष जनता धोक्यावर घेते हा एक चांगला संदेश या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आम्हाला दिलेला आहे। म्हणून हा जो काय ही जी काय स्पर्धा आहे हा जो काही खेळ आहे प्रत्येक बाबतीमध्ये काही ना काहीतरी शिकायचं असतं। विषय खांडेकरांचं एक चांगलं वाक्य आहे की मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो, काय ना काहीतरी शिकायचं असतं। म्हणून माझ्या खेळाडू मित्रांना पण सांगेन की एक चांगलं व्यासपीठ आमच्या सुभाष दुरींच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे, ते व्यासपीठ याचा वापर करा, जास्त जास्त मोठं होण्याचं स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आमची कोणाची कुठेही तुम्हाला साथ लागली तर निश्चित पद्धतीने आठवण करा, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।